What? सागर तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साक्षीने वर्ल्ड. सो आज आहे सिस्टरचा बर्थडे, आम्ही रेडी झालेलो आहोत. जस्ट लॉग ऑफ केले होते, निघतोय बर्थडे सेलिब्रेशन करायला. तर इथे ट्विस्ट आहे की आम्ही ह्या घरात राहतो आणि जे दुसरं एक घर आहे तिथे माझे सासू सासरे राहतात, म्हणजे माझे इन लॉज राहतात आणि माझी सिस्टर इन लॉ आणि माझे मोठे दीदही तिकडेच राहतात. आम्ही चाललोय तिकडे आमचं लॉग ऑफ करून. सो बिफोर सेलिब्रेशन आम्ही थोडीफार शॉपिंग करणार आहोत, लाईक बलून्स अँड टॅग, हॅपी बर्थडे चे टॅग. सो तेही तुम्हाला दिसेल पुढे ब्लॉग मध्ये हळूहळू. पोहोच लिया बलून से किनी. सो इथे आम्ही घरी आलो होतो, इथे आम्ही सगळीजण बलून्स फुगवतो आहे आणि तयारी चालू झाली आहे बर्थडे सेलिब्रेशनची. इथे मस्त बलून्स हवेमध्ये असे फ्लोट होत आहेत. नंतर बलून्स सगळ्यांचे फुगून झाल्यानंतर मी इथे बलून्स लावते. बाय द वे, ह्या आहेत मम्मी माझ्या सासूबाई, ज्या मला हेल्प करत आहेत बलून्स लावण्यामध्ये. आणि इथे हनी त्यांना काहीतरी बोलले होते म्हणून मी अशी रिॲक्शन दिली होती. हे आहे आमचं फायनल डेकोरेशन, जे की बलून्स आणि टॅग सगळं प्रॉपर लागलेलं आहे बर्थडेचं. आणि ही आहे आमची क्यूटी पाय त्रिशा. त्रिशा ही माझ्या मोठ्या दिरांची मुलगी आहे आणि ही 1 year कम्प्लीट, हिचं जस्ट झालं आहे 1 year कम्प्लीट. आणि ही सगळ्यांना ये 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 करते आहे, कारण का तिचं बाहेर जायचं टाईम झालं होतं. ती युजली एव्हरी इव्हिनिंगला ती बाहेर जाते, आयदर तिच्या अंकलसोबत नाहीतर आईबाबांसोबत. त्यामुळे ती सगळ्यांना ये ये करते आहे. आता ती गेली तिच्या बाबांकडे की ॲटलिस्ट बाबा तरी मला बाहेर घेऊन जातील म्हणून. पण तिला कोणीच बाहेर घेऊन नाही जात आहे, ती सगळ्यांकडे चालली आहे की मला घेऊन चला म्हणून. आणि सगळ्यांना ये ये करते पण कोणीच रेडी नाही आहे, प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे. किती ती आली माझ्याकडे की ॲटलिस्ट मी तरी तिला बाहेर घेऊन जाईल, पण मी ही व्हिडिओ शूट करण्यामध्ये बिझी होती त्यामुळे मी काही तिला बाहेर घेऊन नाही जाऊ शकली. त्यामुळे ती सगळीकडे फिरती आहे नुसती बिचारी एकटी, आमची त्रिशुड्या. नंतर इथे आम्ही बघत बसलो होतो ब्लॉग्स टीव्हीवरती आणि ती इंटरेस्टेड नव्हती, तिला जायचं होतं बाहेर. ती इथे आली माझ्याकडे माझे शूज कुठे आहेत म्हणून विचारायला. मी तिला सांगते इथे आहेत तिथे आहेत बघ म्हणून. सो शेवटी ती इथे गेली आहे, ॲटलिस्ट टेबलच्या खाली आहेत का बघायला, पण तिला तिथेही नाही मिळालेत म्हणून ती जा गेली आहे बाहेर. की ॲटलिस्ट कुणी बाहेर तरी ठेवलेत का माझे शूज, कारण का भेटतच नव्हते बिचारीला शूज. तिला जायचं होतं बाहेर, तिचं खूप स्ट्रगल चालू होतं शूज शोधण्याच्या मागे. सो बिचारी खूप कंटाळली होती, कारण का तिला बाहेर जायचं होतं पण आम्ही कोणीच तिला बाहेर घेऊन जात नव्हतो. सो तिचं स्ट्रगल चालूच होतं शूज शोधण्यामध्ये. आणि ती साईड बाय साईड बघत देखील होती की आम्ही एक्झॅक्टली काय शूट करतोय. आणि इथे तिला फायनली एक तिचा शूज भेटलाय. तर तिची आत्ता तिला बोलते की आणखीन एक शोध शोध, तिथेच असेल तिथेच असेल बघ, आणखीन एक शोध मगच तुला अंकल घेऊन जातील बाहेर म्हणून असं. पण तिला काय तो शूज भेटला नाही आहे. आफ्टर खूप स्ट्रगल नंतर तिला शूज भेटला आणि त्या खुशीमध्ये ती आतूला तिच्या सेलिब्रिटी किशी देते. आणि हा आहे केक जो बड्डे गर्लने स्वतःच बनवला आहे. हा आहे ब्लूबेरी केक जो त्यांनी घरी स्वतः बनवला आहे. म्हणजे ऑलमोस्ट हा त्यांचा 3rd or 4th अटेम्प्ट असेल, बट त्यांनी खूप सुंदर असा बनवला होता हा केक. आणि हिअर कम्स अवर बर्थडे गर्ल. सो ह्या आहेत माझ्या सिस्टर इन लॉ, माझ्या म्हणजे आमच्या बर्थडे गर्ल बेसिकली. आणि इथे आमचं चालू होतं थोडंफार फोटोशूट, त्यांचं चालू होतं केकसोबत फोटोशूट. हे आहे फायनल डेकोरेशन. सो इथे त्यांचं चालू आहे फोटो सेलिब्रेशन. हा आहे केक, मला पर्सनली केक भरपूर आवडला होता, खूप सुंदर बनवला होता त्यांनी केक.
आणि आमच्या एव्हरी बर्थडेला, म्हणजे आता कुणाचेही बर्थडे असतील तर त्याच केक बनवतात आणि खूप सुंदर बनवतात त्या केक, होममेडच बनवतात. आणि इथे आहे बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट झालेलं आहे. आमचा कुणाचाही बर्थडे असला तरी आमची क्यूटी पाय आमच्याबरोबर नेहमी असते, आम्ही तिच्याकडूनच सगळ्यांचे बर्थडे केक कट करून घेतो. सो इथे केक कटिंग स्टार्ट झालं आहे आणि तिला काहीच आयडिया नाही आहे एक्झॅक्टली काय चालू आहे, कारण का तिला भूक लागली होती. तिचा तो जेवायचा टाईम झाला होता, कारण का आम्हाला केक कटिंगला थोडा उशीर झाला होता त्या दिवशी, कारण का आम्ही दोघंही इथून लॉग ऑफ करून गेलो होतो. हे आहेत माझे इनलॉज, म्हणजे मम्मी आणि पप्पा. मी माझ्या इनलॉजला मम्मी पप्पाच बोलते. हे आहेत पप्पा आणि ज्या लेफ्ट हँड साईडला बसले आहेत त्या आहेत मम्मी. नंतर आता इथे झाली आहे आमची एंट्री, म्हणजे हनी आणि गंप्याची एंट्री. सो आम्ही दोघं आता त्यांना चालतो आहे केक, त्या स्वतःच घेऊन बसल्या होत्या. तर मी त्यांना बोलले, अरे तुम्ही कुठे आम्हाला चालताय, आम्ही पहिल्यांदा तुम्हाला चालणार आहोत. सो बाय द वे इथे व्हिडिओ शूट करत होत्या मम्मी, त्यामुळे थोडासा कॅमेरा हरला गेला आहे, कारण का आम्ही दोघंही केक चारायला गेलो होतो त्यांना. आणि माझ्या वहिनी, म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई, त्या आमचे फोटोशूट करत होते, त्यामुळे मम्मी आमचं व्हिडिओ शूट करत होत्या. मग नंतर आता इथे झाली आहेत माझ्या मोठ्या जावेची एंट्री. दादा नव्हते, कारण का दादा ऑफिसमध्ये बिझी होते, त्यांना यायला लेट होणार होता, म्हणून दादांना मी मिस केलं सगळ्यांनीच. आणि इथे केक खाल्ल्यामुळे आमच्या बर्थडे गर्लचे दात झाले आहेत ब्ल्यू ब्ल्यूइश. नंतर इथे मम्मी पप्पांचं थोडंफार फोटोशूट चालू होतं. नंतर ही आहे अगेन त्रिशाची एंट्री झालेली आहे, आणि त्रिशाला एवढं आवडतं, म्हणजे तिला तिच्या टॉईजमध्ये खेळण्यात जराही इंटरेस्ट नसतो. तिला हेच लागतं जे आपण चम्मच वगैरे जे काही यूज करतो ते. आणि तिने तिच्या आत्याला सांगितलं की तू नको वाढू, मी आज सर्व्ह करणार आहे, आणि म्हणून शी इज सो हॅपी. अरे इकडे पुढून फोड, अरे आता गंप्याची भारी, आता गंप्याची भारी, अरे गंप्याची भारी, फुटेल फुटेल इकडे ना ते इकडे मध्ये. मॅशिंग बलून तिघे मध्ये कॉम्पिटिशन, चौघे मध्ये कॉम्पिटिशन आहे ना, तीन बलून एक सेकंद.